फळा नाही आहे, कारण फळा लावायचा तर भिंतींना भली मोठी भगदाड. हे तर झालं लातूरचं. मात्र इतक्यातच एबीपी माझानं डिग्र्यांची विक्री करणाऱ्या रायगडच्या कॉलेजचं स्टिंग ऑपरेशन केलं. काही दिवसाआधी सोलापूरचे शिक्षणाधिकारी लाच घेताना पकडले गेले. या तर झाल्या काही प्रातिनिधिक गोष्टी. मात्र या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्रातील शिक्षणाच्या दर्जाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. पाहुयात महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा किती खाली घसरला आहे. तडे गेलेले छत, पडलेल्या भिंती, कोणत्याही क्षणी कोसळू शकणारी इमारत, हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हालाही ही मोडकळीस आलेली इमारत वाटत असेल तर थांबा. ही आहे लातूर जिल्ह्यातील चिखलठाणा गावची जिल्हा परिषदेची शाळा. आणि या शाळेत थोडथोडके नव्हे तर 105 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता या शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्या दर्जाचं शिक्षण मिळत असेल याचा अंदाज आलाच असेल. मला शाळेची भीती वाटते. शाळेला तडा बसलेला आहे. पाहू शाळेमध्ये वर्गामध्ये पाणी गळते व माझे दप्तर व ह्या पुस्तके भिजतात. माझ्या वर्गात पाणी गळते. आमचे दप्तर भिजत आहेत आणि पुस्तकंही भिजत आहेत. त्यामुळे आम्हाला भीती वाटते आणि कडन सापायची भीती वाटते. आमच्या शाळेची थोडी दुरावस्था अगोदर झालेली होती. भेगाती पडलेल्या होत्या. शाळा वर्ग भरविण्यासारख्या नव्हत्या. पण जिल्हा परिषदकड पंचायत समितीकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदच्या 2 रूम मंजूर झालेले आहेत. पंचायत समितीकडून BDO साहेबांनी आम्हाला 2 रूम मंजूर करून देतो म्हणले. आता ती या 15 ते 20 दिवसात त्याचं काम होणार. आता अशा ठिकाणी मुलांना शिकवणंही अवघडच आहे. मात्र या शाळेचे मुख्याध्यापक भारत सातपुते मागच्या 5 वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता मुलांना शिकवण्याचं काम करतायत. मात्र जे शिक्षक मुलांना न शिकवता फक्त पगार घेतात त्यांच्याविषयी त्यांचं मतही काय आहे तर तेही ऐका. पायाभूत बाबतीमध्ये मुलं 9वी 10वीला येतात, मुलं 8वीला येतात, पण त्यांना 3री 4थीचं 5वीचं येत नाही. याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणखी असं की या मोबाईलनं या शिक्षण खात्याचं वाटोळं केलं आणि त्याच्यामुळं प्रामुख्याने प्रत्येकाला या कामाचं वेड असलं पाहिजे आणि या शिक्षकांना प्रेरित करणारं शिक्षण खातं असायला पाहिजे. इथून तिथून आपण सारे वाचतो हे अधिकारी अँटी करप्शनमध्ये सापडले, त्या अधिकारी अँटी करप्शनमध्ये सापडले. अधिकाऱ्यांना दामाच्या फाईलमध्ये वेळ द्यायला वेळ आहे, पण कामाच्यासाठी अधिकाऱ्याकडे आपला वेळ नाही. म्हणून मला असं वाटतं शिक्षण खात्यातल्या प्रत्येकाला या कामाचं आपलं वेळ असलं पाहिजे. हे फक्त एक कारण झालं शिक्षणाचा दर्जा खालवण्याचं. यामध्ये दुसरं कारण आहे, ते म्हणजे ज्यांच्यावर शिक्षण व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे त्यांचं बेजबाबदारपणे वागणं. आपल्याला सर्वांनाच माहिती असेलच, काही दिवसांपूर्वी सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25,000ची लाच घेताना SABनं पकडलं होतं. आता राज्यातील शिक्षणाचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावरून 7व्या क्रमांकावर घसरलाय. पण जर राज्यातील अधिकारी असेच बेजबाबदारपणे वागत असतील तर मग शिक्षणाचा दर्जा पहिल्या 10 क्रमांकाच्याही बाहेर जायला वेळ लागणार नाहीये. आता राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावलाय, मात्र यावर बोलायला ना राज्यकर्त्यांना वेळ आहे ना नागरिक म्हणून त्यांना जाब विचारण्याचा. आपण फक्त हा विचार करतोय. असो, जमलंच तर थोडा विचारही करा. आता PGIने ज्या निकषाच्या आधारावर राज्यातील शिक्षणाचा दर्जा जाहीर केलाय ते निकषही आधी जाणून घेऊयात. अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, शाळा आणि शिक्षकांची उपलब्धता,